श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी होणारी नागर प्रदक्षिणा दिंडी आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दिंडी 2 वर्षानंतर झाल्याने भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. ज्योतिबा डोंगराच्या सभोवताल 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना श्री ज्योतिबांनी केल्याचा उल्लेख श्री केदार विजय ग्रंथात आढळतो. या पार्श्वभूमीवर ज्योतिबा डोंगर येथे प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी नागर प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन करण्यात येते. पायी, अनवाणी आणि न थांबता ही दिंडी पूर्ण करण्याचा प्रघात आहे. आज पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 9 वाजता श्रींच्या मूर्तीला महाभिषेक करून नागर प्रदक्षिणा दिंडीला सुरुवात झाली. दिंडी मार्गस्थ होऊन धडसाचे खळे गिरोली गायमुख तलावामार्गे पुन्हा ज्योतिबा मंदिर येथे सायंकाळी पोहोचली. दिंडीत सहभागी सर्व भाविक यमाई देवी मंदिरात एकत्र आल्यानंतर आरती करून सुंठवडा वाटून दिंडीची सांगता करण्यात आली. आजच्या दिंडीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीसाठी कोडोली पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. VPN साठी कोल्हापूरहून अमोल शिंदे.